मुख्यमंत्री कार्यालय, महाराष्ट्राचं मुख्यमंत्री कार्यालय हल्ली दिल्लीपासून चालत आहे, दिल्लीमधून चालत. आज इथे येत असताना सहज विचार करत होतो की बोलायचं कशावर. आता अधिवेशन सुरू आहे, अधिवेशनात अनेक विषय येत आहेत, अनेक घोटाळे काढण्याचा प्रयत्न होत आहे, जे काही गैरव्यवहार चालू आहे, जो काही भोंगळ कारभार चालू आहे त्याच्यावर तर आम्ही बोलत असतो. पण गेले 6-7 महिने मला जी सवय झालेली आहे की रोज उठून गद्दारांकडून काहीतरी शिव्या ऐकायच्या, या आठवड्यात काही टॉनिक मिळालेलं नाही मला. आणि म्हणून सुरुजला बोललो त्यांना माहिती ना की मी अजून राजकारणात आहे, माझ्यावर हे 2-3 दिवस काही बोललेले नाही आहेत. आणि मला कळलं की त्यांच्यामध्येच वाद सुरू झालेले आहेत, भाजपमध्ये आणि गद्दारांमध्ये, गद्दारांमध्ये आणि भाजपमध्ये. पण डिसाई साहेब, आपण जे इतकं सांगत होता ते खूप महत्वाचं आहे. मी बारकाईने आपलं भाषण ऐकत होतो आणि जी आपण एक यादी वाचून दाखवली की कुठच्या कुठच्या गोष्टी या महाराष्ट्रातून असतील, आपल्या मुंबईतून असतील, गुजरातमध्ये हलवलेल्या आहेत, दिल्लीला हलवलेल्या आहेत, इतर राज्यांमध्ये नेलेल्या आहेत, ज्याच्या यादीत आपण सगळं वाचून दाखवलं. RBIचं काही तुम्ही सांगितलं, एअर इंडियाचं ऑफिस असेल, इंटरनॅशनल फायनान्शियल सेंटर असेल, गिफ्ट सिटी असेल, ह्या सगळ्या गोष्टी जरी नेल्या असतील तरी आपल्याकडून एक गोष्ट राहिली. कोणी सांगू शकतं का मला काय काय असेल ती? मुख्यमंत्री कार्यालय, महाराष्ट्राचं मुख्यमंत्री कार्यालय हल्ली दिल्लीपासून चालत आहे, दिल्लीमधून चालत. आणि हीच वेदना आहे, हेच दुःख आहे की जे राज्य एवढं चांगलं काम करत होतं गेल्या 2.5 वर्षात, महाविकास आघाडीचं काम असेल, मग त्याच्यात शिवसेना आहेच, आणि मी शिवसेनाच म्हणणार कारण दुसरी शिवसेना नाही, ते आहेत, ते चोर आहेत, गद्दार आहेत आणि तसेच राहणार. जरी निवडणूक आयोगाने जे पूर्ण ज्याला EC बोलतात, EC म्हणजे काय, एंटायरली कॉम्प्रोमाइज, ह्या इलेक्शन कमिशनने जरी कुठचाही निर्णय दिला असेल तरी तो लोकशाहीला घातक आहे, आपल्या देशाला घातक आहे. आणि म्हणून शिवसेना ही एकच शिवसेना, म्हणजे माझ्या समोर जी बसलेली आहे, माझ्या सोबत जी बसलेली आहे, ही शिवसेना आहे, दुसरी शिवसेना नाहीच. पण शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, इतर आपले मित्रपक्ष म्हणून उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण जो महाराष्ट्र पुढे नेत होतो, एक वेगळा सुवर्णकाल दिसत होता आपल्यासाठी, त्याला दृष्ट लागली. आणि ती दृष्ट लागल्यानंतर जे आपलं सरकार पाडलं गेलं, जी गद्दारी झाली, जे पाठीत वार झाले, जे खंजीर खुपसले, आज आपण चित्र बघताय. गेले 6-7 महिने ह्या महाराष्ट्रामध्ये जे काही चालू आहे, सगळीकडे एक अंधकार पसरलेला, अंधार पसरलेला. आणि त्या अंधारात देखील आपण बघतोय की कुठे ना कुठेतरी कुठचं काही आपल्याला एक वेगळा दरवाजा दिसतो का, की ह्याच्यातून आपण बाहेर पडू शकतो. हा दरवाजा आता दिसतोय नाही दिसत हा सगळा एक वेगळा विषय झाला, पण ह्या अंधारामध्ये देखील आपल्या हातात एक वेगळं शस्त्र आलं, ती म्हणजे मशाल. त्याच्यातून आपण जो एक वेगळी रोषणाई ह्या महाराष्ट्रात पसरण्याचा प्रयत्न करतोय, ती मशालच या अंधारातून आपल्याला बाहेर काढणार आहे. एक वेगळं दृश्य मला सगळीकडे दिसत आहे, एक वेगळं चित्र मला दिसत आहे सगळीकडे, संपूर्ण महाराष्ट्रात जिथे जिथे मी जात आहे, ह्या महाराष्ट्रामध्ये जो काही सर्वे होत आहे, जी काही गर्दी होत आहे, आपल्या सभेंना पण गर्दी होते. आणि जसं मी सतत बोलत आलोय, वरळीच्या त्यांच्या सभेनंतर बोलत आलोय की त्यांच्या पण सभेला गर्दी होत आलेली आहे, पण आपल्या सभेंमध्ये लोकांची गर्दी होते, जनतेची गर्दी होते, महिला पुरुषांची गर्दी होत आहे, तरुण मुलांची मुलींची गर्दी होत आहे, वयस्कर लोकांची गर्दी होते, आपल्या नागरिकांची गर्दी होते, त्यांच्याकडे देखील असंच होतं. जुने नवीन, लाल पिवळे हिरवे निरे सगळे होत आहेत, पण तिथे नुसतं खुर्च्याच दिसत आहेत, बाकी काही दिसत नाही आहे.